जायकवाडी धरणातून आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेचे 3 दिवसापासून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी ठिय्या आंदोलन सुरू होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एक वेगळं वळण लागल्याचं दिसून आलं. शेतकऱ्यांनी अचानक पाण्याच्या मागणीसाठी स्वतःला पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कोंडून घेतलं. शेतकऱ्यांनी सोमवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाला 3 दिवस झाले, मात्र प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गोदावरी नदीच्या पात्रात मुंडन केले. यानंतर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानचा नारा देत कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात घुसखोरी करत कार्यालयात स्वतःला कोंडून घेत आंदोलन सुरू केलं आहे. उगाड वाट उगाड ना, अरे मंत्री दादाला माझे सांगणे नको धरू आडी, नको धरू आडी. अरे तुमच्या सायान शेतकऱ्याची गाडी चालू गाडी रे चालू गाडी ये ना. अरे आजचा रमण सिंग दादा आनंदाचा उंद्याचा असा जाणू नको मनात आणू नको जी. अरे सोन्याची असली मग काही उरी मारून घेऊ नको प्राण देऊ नको जी. रडते ग माझे बाळ समजावीता राहीना नाना परी समजावीते मागे लती खाया देते परी हा राहीना. नेमकं काय पाणी प्यायला नाही गोदावरी कोडी फडफडी. गोदावरीच्या गावाच्या काठाला पाणी नाही, 3-3 किलोमीटर पाण्याला जावं लागतं. तिथं बी पाणी नाही, बोरला पाणी नाही आणि जाणारा ढोरला पाणी नाही, चारा नाही. पाणी पिण्यासाठी परिस्थिती बेकार आहे. आम्ही पाणी मागवतो. प्रशासन काय म्हणतो तुमचं? प्रशासन म्हणतं पाणी नाही, तळ्यात येतात बोलत येत जातात. माघारी 2 दिवस झालं दाजीला बोलत येत. आम्ही ते तिकडे बसतो जरा तुटक मग ते पाणी नाही वरून सोडायला सोडता येत नाही. काहीतरी नाटकं सांगत येत आणि देशी दारू दुकानाला त्या देशी दारूला कंपन्या चालू आहे पाणी. मग तिकडं बंद करा ना. आम्हाला शेतकऱ्याला पाणी द्यायचं नाही. देशी देशी काय देशी पिऊन मारायचे का लोक? शेती जर पिकलं तर लोक जगतेन आणि देशी पिऊन मरतीन. मग हे सरकारला कळत नाही का देशी दारूला पाणी चालू आहे कंपन्याला देशी दारूच्या? मग तिची बंद करा ना, तिला आणा दोन आणि कमी करा ना तिची. का आमचा खटक बंद केला? आम्हाला पाणी नाही प्यायला. आम्ही गोदावरीचे फोटो काढकोड पाठवले. थेंब नाही पाण्याचा कुठंच. गोदावरीच्या खाली पैठ्यांच्या खाली उतरलं की आमचे लेकर बाळ ते पाण्याचून त्रस्त आहेत. डोक्याचं केस का काढलं? डोक्याचं केस काढायचं तर 7-8 दिवस झाला. आम्ही बसून बसून कटोळत मग केला आम्ही आपलं दहा मरायचं म्हणलं. आता मरायचीच पाळी आहे. मग कोण कावा घालायचे? एक एका माळाला एक एक जाईन. तिथं घरी जावं तर काही नाही, शेतात जावं तर शेतात काही नाही. मग म्हणलं मरतो ना आपण. आता काय पाण्या अजून मरशी ते काय दया येणार? त्यांना घेतला दावा करून आम्ही आमच्या हाताने.